नमस्कार, नाईन न्यूजमध्ये स्वागत. निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. काल उमेदवारी भरण्याची अंतिम तारीख होती आणि आज आपल्यासोबत आहे शिवसेनेतून अधिकृतपणे राजीनामा देत मनसेमध्ये ज्यांनी उमेदवारी दाखल केली ते दिलीप दाते साहेबांशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. असं म्हटलं जातं की शिवसेनेतनं मातोश्रीवरून जो आदेश आला तो मानलाच जातो नाही, तर मग शिवसेना सोडण्याचं कारण काय? खरं तर शिवसेना सोडण्याचं कारण म्हणजे गेल्या 5 वर्षापासून जे काही मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं आणि ज्या पद्धतीने नाशिकचा विकास व्हायला हवा होता आमच्या अनेक माफक अपेक्षा होत्या, परंतु युतीमध्ये असल्यामुळे भाजपला बोलता येत नव्हतं. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊन जी नाशिककरांची फसवणूक केली, खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये अनेक उद्योगधंदे, मग इथे आंबडे MIDC असेल, सातपुरी MIDC असेल, याच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे जे काही 40-50% बंद पडले, अनेक बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत, असं कुठंतरी वाटलं होतं की आता माननीय मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं त्याच्यामुळे नवीन नवीन मोठे मोठे उद्योग येतील, महेंद्राबादसारखे नवीन काही प्रकल्प येतील, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. अनेक आमच्या युवकांची बेरोजगारी वाढली, त्याच्यामुळे निश्चित कुठंतरी आता पर्याय निवडावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल, महाराष्ट्र एका नवनिर्माणाकडे जर न्यायचा असेल तर एकमेव पर्याय आणि ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आणि त्या दृष्टिकोनातून मी शिवसेनेतून अधिकृत माझ्या प्राथमिक सदस्याचा, क्रियाशील सदस्याचा, आणि नवे नवे तर 2.5 वर्षे बाकी असताना जे काही लाभाचं पद आहे त्या नगरसेवक पदाचा, जसं आपण मोबाईल फॉर्मेट करतो त्या पद्धतीने एक फॉर्मेट, एक कार्यकर्ता या नात्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. खरं तर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सर्व मनसेचे सर्व नेते मंडळी, स्थानिक पदाधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्यापणाने मला त्या परिवारामध्ये सामावून घेतलं आणि सन्माननीय राजसाहेबांनी जो विश्वास टाकला, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून मला उमेदवारी दिली आहे. काळजी करू नका, निश्चित तमाम नाशिककर जनता जनार्दन मायबाप जनता आमच्या पाठीशी उभी राहील आणि मला निश्चित निवडून देतील. आता तुम्ही जनतेसमोर कुठला अजेंडा घेऊन जाणार आहात किंवा या निवडणुकीसाठी तुमचे काय विषय असणार आहेत? अनेक विषय आहेत ज्यात खरं तर नाशिक दत्तक घेतल्यानंतर जी नाशिकची पिछेहाट झालेली आहे, 10 वर्ष नाशिक मागं गेलेलं आहे, उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, बांधकाम क्षेत्राची पिछेहाट झालेली आहे, बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे, रिअल इस्टेट ठप्प झालेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. दुर्दैवाने नाशिक हे उद्योगनगरीसाठी पूरक असताना, कारण नाशिक ही मंत्रभूमी आहे, तंत्रभूमी आहे, कुंभनगरी आहे, पाणी जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्राला पाणी नाशिक पुरवतं, त्यामुळे सर्व असताना दुर्दैवाने MIDCला ज्या काही सुविधा दिल्या जातात ह्या फक्त नागपूरला दिल्या जातात, नाशिकला दिल्या जात नाही. आमच्या नाशिकमध्ये कुठलाही IT पार्क नाही, त्यामुळे कम्प्युटर इंजिनियर असतील, मुले MBA वगैरे होतात, त्यांना जर नोकरीचे शोध करायचं असेल तर त्यांना एकतर नवी मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं आणि त्याच्यामुळे निश्चित ह्या परिसरामध्ये फक्त ओरड केली जाते, जागा नाही. अहो, पूर्वी जो काही अनधिकृत भंगार मार्केट आहे तो खरं तर नाशिककरांच्या आशीर्वादाने काढल्यानंतर एक ऐतिहासिक कारवाई झाली. मात्र काही वर्षापूर्वी त्या भंगार व्यावसायिकांसाठी 200 एकरची जागा पांजरापूळमध्ये आरक्षित केली जात होती. माझं म्हणणं आहे, तुमचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, का तुम्ही नाशिकच्या युवकांसाठी तुम्ही जागा घेत नाही MIDCसाठी पांजरापूळकडनं? त्याच्यामुळे निश्चित 300 एकर जागा आमचा मानस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संबंधी अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने 300 एकर पांजरापूळची जागा महाराष्ट्र शासनाकडे तिचा मोबदला देऊन हस्तांतरित करू, त्यात 250 एकर MIDCला देऊ आणि 50 एकरमध्ये अद्ययावत असा IT पार्क करू, जेणेकरून आमचे जे काही युवक आहेत त्यांना नोकरीच्या संधीसाठी पुणे किंवा नवी मुंबईला जावं लागणार नाही. आणि खरं तर गेल्या 1 वर्षाभरापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही आमचे 25,000 सिडकोवासियांची घरं आहे त्याला फ्रीहोल्ड डिक्लेअर केलं, मोठा गाजावाजा केला. सध्याचे जे काही आमदार आहेत, खरं तर मी कुणावरती टीका करत नाही आणि भविष्यातही करणार नाही, परंतु दुर्दैवाने त्यांनी जाऊन सत्कार केला परंतु तसा GR अजून आला नाही, म्हणजे तुम्ही आमच्या सिडकोवासियांची फसवणूक करताय का? त्याच्यामुळे हाही मुद्दा निश्चित आम्ही सिडको फ्री ओढचा मुद्दा मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आणि सिडकोवासियांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जो काही नंदिनी नदीचा विषय, गेल्या अनेक वर्षापासून फक्त बोललं जातं नंदिनी प्रदूषणमुक्त करायची आहे, तिचं नासर्डी हे जे काही आता स्वरूप लावलं आहे
ते स्वच्छ करून तिला नंदिनी पूर्ववत करायचे, परंतु तसं होताना दिसत नाही। निश्चित तो माझा एक मानस आहे, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नंदिनी नदी हिला पुनर्वैभव देण्यासाठी 12 महिने प्रवाहित करून ती कशी स्वच्छ राहिली जाईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे। नक्कीच, तुम्ही जे अजेंडा ठेवले समोर ते नागरिकांमधनं पण ओरड होती की हे सर्व कामं झाले पाहिजे, पण त्यातली त्यात निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला किंवा सगळ्यात मोठे मुद्दे तुम्हाला कुठले वाटतात की ते सगळ्यात पहिलं ते काम व्हायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं निवडून आल्यानंतर उद्योगधंदे आमच्या सर्व बेरोजगार युवकांना, कारण आमच्या नाशिकमध्ये खूप टॅलेंट आहे, परंतु दुर्दैवाने उद्योगधंद्यांची पिछाड झालेली, हा प्रमुख अजेंडा असणारे प्रत्येक घरातल्या एका युवकाला नोकरी देण्याचा मानस माझा मानस आहे। आणि खरं तर मी माझ्यामध्ये पदं येतात जातात, माणूस हा पदाने नाही त्याच्या कामाने ओळखला जातो। आपल्या सर्वांच्या साक्षीने जो काही अनधिकृत भंगार मार्केट जो मी बोलून नाही करून दाखवला, त्यानंतर जे काही धार्मिक स्थळं होते ज्याला अनधिकृत एक गोंडस नाव, म्हणजे दुर्दैवाने ती एक खंत मनामध्ये आहे की ज्यांनी मंदिरांच्या नावावरती ज्यांचं म्हणजे मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे करत गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचं सरकार आलं आणि त्यांच्या राज्यकर्त्या त्यांच्या काळामध्ये मंदिरांवरती गंडांतर आलं, या शहरातली संपूर्ण धार्मिक स्थळं पाडायचं काम मनपामार्फत सुरू झालं होतं, त्याला मी माननीय उच्च न्यायालयामध्ये मी असेल, आमचे सहकारी माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे असतील, आम्ही माननीय उच्च न्यायालयातून स्थगिती आणली। खरं तर हे सर्व केलं हे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने केलं, त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनातून निश्चित रोजगारी अनेक अजेंडे आहेत, रोजगार महत्त्वाचा आहे, इंडस्ट्री आहे, सिडकोचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा, कारण या मतदारसंघामध्ये जवळजवळ 10 ते 12 खेडी येतात जी गेल्या 7-11-82 महानगरपालिकेमध्ये आलेली आहे, परंतु दुर्दैवाने त्या खेड्यांचा विकास झालेला नाही। तसं बघितलं तर अंबड आणि सातपूर MIDC मधून सर्वात जास्त कर नाशिक महानगरपालिकेला दिला जातो, दुर्दैवाने या खेड्यांकडे दुर्लक्ष झालं, त्याचा विकास झाला नाही, आणि त्या दृष्टिकोनातून हे खेडे कसे म्हणजे सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास या मतदारसंघाचा कसा साधला जाईल, कसा साधता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहील। आणि आपल्या माध्यमातून निश्चित शब्द देतो की महाराष्ट्रातले 288 जे मतदारसंघ आहेत त्या जसं बारामती केलं आहे त्या पद्धतीने आमचा नाशिक पश्चिम मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही, आणि ह्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल राहणार आहे। आणि मला माहिती आहे, मी आपल्या माध्यमातून मायबाप जनता जनार्दनाला विनंती करतो की तुमच्या या कुटुंबातल्या कुणाचा मी मोठा भाऊ असेल, कुणाचा भाऊ असेल, कुणाचा मुलगा असेल, कुणाचा मित्र असेल, या तरुणाला संधी द्या। आणि मला माहिती आहे, मला खात्री आहे की आमची मायबाप जनता जनार्दन मला आशीर्वाद देतील। आता मनसेतनं उमेदवारी मिळवलेली आहे, पण तुमच्यासमोर आव्हान आहे विद्यमान आमदार सीमाताई हिरे आणि शिवसेनेतनंच अपक्ष जे ज्यांना तिकिटाची इच्छा होती आणि नाही मिळालेली असे उमेदवारांनी पण त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केले, हे सर्व आव्हानांना तुम्ही कसं बघताय? हे बघा, निवडणूक लढायची म्हटल्यावर कोण समोर आहे कोण नाही, लढाई कुठली असो समोर कोणी त्याचा विचार केला जात नाही, आपल्याला काय करायचं आहे तो अजेंडा घेऊन मायबाप जनता जनार्दनाच्या दरबारात जाणार आहे, आणि निश्चित प्रचंड मताने भरघोस मतदानाने निवडून येणार आहे, कारण फक्त नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आता मायबाप जनता जनार्दनांना कळलं आहे, कारण ही परिवर्तनाची नांदी आहे। फक्त नाशिक नाही संपूर्ण महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर एकमेव आणि एकमेव नेतृत्व ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आणि निश्चित याच विचाराने आम्ही चालणार आहोत, जनता जनार्दनाच्या दरबारात जाणार आहोत, आणि मला खात्री आहे की प्रचंड बहुमताने फक्त नाशिक पश्चिमच नाही संपूर्ण नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। अगदी नक्की, दातीर सरांचा आत्मविश्वास अतिशय दांडगा आहे, त्यांचं कामही त्या पद्धतीने झालेलं आहे आणि ते जेवढ्या विश्वासाने बोलत आहे। तर शेवटचा एक प्रश्न की सगळ्यांकडनंच विचारला जात होता, काल जी चर्चा चालू होती की तुम्हाला शिवसेना सोडल्याचं काही दुःख आहे का? नाही, दुःख तर हे बघा, शेवटी एकदा फॉर्मेट केला विषय संपला, परंतु दुःख असणार आहे, परंतु ज्यांना आपण मानतो मग ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, आणि तसंही कोणतेही ठाकरे ठाकरे आहेच ना, त्याच्यामुळे काळजी नसावी। निश्चित जो काही राजसाहेब ठाकरेंनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल। दिलीप दातीर सर सांगताय त्याप्रमाणे ठाकरे घराण्यासोबतच ते आहे, शिवसेनेतून फक्त ते मनसेत आले म्हणजे एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे आले असं त्यांचं सांगणं आहे,
आणि त्यांची जी इच्छा आहे की मनसेत न पण ते काम करू शकताय, जे बीजेपी किंवा शिवसेनेच्या काळात त्यांना थोडंसं बर्डन वाटत होतं ते कामं ते नाही करू शकलेले, ते आता मनसेच्या उमेदवारीतनं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांनी स्वतःला म्हटलंय की त्यांनी फॉर्मॅट करून घेतलंय, म्हणजे त्यांची जी श्रद्धा आहे ती ठाकरे कुटुंबावरती तशीच आहे, म्हणून त्यांनी मनसेतून उमेदवारी दाखल केली आहे. नाईन न्यूजसाठी प्रवीण काळबांडेसह मी सुनीता चव्हाण.